ड्यूक सर राजाला दर्शन दिया है आणि काते साहेबांचा हे मोठापण आहे की हा जसं साजरा करतात मनाशी साजरा करतात आणि त्याच्यात मी त्याच्यामुळे मी त्यांना शुभकामना देतो आहे आणि दिल से बोलता हूँ कि ड्यूक्स का राजा हर साल जिस तरह से हर्ष उल्लास के साथ मनाया जाता है इस साल भी बहुत ही उत्साह के साथ मनाया जा रहा है और इसके लिए जिसका जो श्रेय का भाग जाता है वो काते साहब को जाता है। काते साहब जिस तरह से इसका आयोजन करते हैं उसको बहुत ही सराहनीय है इस बात को। काते साहब ने जिस तरह से आयोजन हर साल करते आ रहे हैं वो बहुत ही सराहनीय बात है और जिस तरह से ड्यूक्स का राजा का आगमन होता है उसी तरह हर साल की तरह आगमन ये बहुत ही ज़ोर शोर से हुआ और जिस तरह से सेवा भाव से लोग आते हैं दर्शन करते हैं चेंबूर के एरिया में चेंबूर के सराउंडिंग एरिया में ड्यूक्स का राजा बहुत ही अहम भाग रखता है। आरके के बाद में अगर किसी का नंबर लगता है तो वो ड्यूक्स का राजा और अब भी केवल ड्यूक्स का राजा। धन्यवाद। राजाची प्रथेप्रमाणे या वर्षी चांगला आगमन झालेला आहे। ड्यूक्सचा राजा खरा हा कामगारांचा गणपती आहे आणि ड्यूक सोडा फॅक्टरी ते पहिले त्यांची स्थापना केली, ड्यूक सोडा फॅक्टरी बंद झाली, मग मी ड्यूक्सचा कामगार म्हणून आम्ही देवाची भक्तिभावाने ह्या अमर बाळमित्र मंडळाकडे आम्ही त्यांची ही केली आणि आज अतिशय अमर बाळमित्र मंडळ ड्यूक्सच्या राजाची चांगली सेवा करत आहेत आणि देवाची पूजा करतो आहे। आणि हा खरं नवसाला पावणारा देव आहे आणि सर्वांना सुखाचं समृद्धीचं ठेवतो आणि तशीच मी प्रार्थना करतो देवाकडे ड्यूक्सच्या राजाकडे की सर्वांना सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं देवा ठेव सर्वांना आणि पुढचा वर्ष सर्वांना चांगला जाऊ दे, सुखाचा जाऊ दे, समृद्धीचा जाऊ दे अशीच देवाकडे प्रार्थना करतो। आमचा ड्यूक्सच्या राजाकडे अख्ख्या मुंबईतली येतातच येतात आणि ठाणा पनवेल पुण्यातली काही लोक आमच्याकडे येतात, पूर्ण जेवढे गणपतीचे भक्त आहेत तेवढे येतात आता तिथे। CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।